नमस्कार, संगीता स्पृशार्टच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण पाहणार आहोत ही राखी कशी बनायची. छानशी सुंदर अशी छोटीशी राखी आहे, पहा दिसायला पण किती सुंदर दिसते. थोडेसे डिफरंट टाईप राखी आहे. चला तर आपण सुरुवात करूया. त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे मी 4-ply उल घेणार आहे. येल्लो कलर घेतली आहे, मँगो येल्लो किंवा लाईट ऑरेंजची शेड म्हणू शकता. हे बेड्स बेड्सच्या कॅप्स असतात त्या घेतल्या आहेत मी. ह्या पहा बेड्सचा कॅप आणि 3 mmचे दोन व्हाईट पल आहेत आणि 2 golden बेड्स आहेत. स्टार्ट आपण मॅजिक सर्कलने करणार. फर्स्ट आपण हा मधला जो भाग आहे तो विणून घ्यायचा आहे. मॅजिक सर्कलने स्टार्ट करतोय. एक चेन घ्यायची आहे आणि या सर्कलमध्ये आपल्याला 6 single काम घालून घ्यायचे. 1, 2, 3, 4, 5, 6 6 single काम आपण घालून घेतले आहेत मॅजिक सर्कलमध्ये. हे मॅजिक सर्कल आपण क्लोज करून घ्यायचं आहे बंद. आणि आता जो फर्स्ट काम आहे त्याच्यामध्ये आपण क्रोशे हुक टाकून एक खांब बनवून घ्यायचं आहे. दुसऱ्या राऊंडचा आपला पहिला खांब. दुसरा राऊंड सुद्धा आपण प्रत्येक खांबामध्ये एक एक काम असं बनवायचं आहे. सेम राऊंड आपण रिपीट करायचे पुढचे तीन किंवा चार राऊंड. म्हणजे जेवढे आपल्याला लांबी हवी असेल ते. याच्यामध्ये मी 4 round घातलेली आहे. तर प्रत्येक खांबावरती एक एक खांब बनवत जायचं आहे आपल्याला. आता हे दुसऱ्या राऊंडचं आहे. दुसरा खांब दुसऱ्या राऊंडचा. तिसरा त्याच्या पुढच्या खांबामध्ये चौथा. पुढच्या खांबावरती 5वा आणि शेवटच्या खांबावरती 6वा. आपला दुसरा राऊंड कम्प्लीट झालेला आहे. आणि हे असं टर्न करायचं किंवा म्हणजे तो शेप आपला रेडी होत जाईल. आता हा जिथे पहिला काम बनवलेला होता तिथून स्टिच मार्कर काढायचा आहे आणि पुन्हा त्याच खांबामध्ये आपण तिसऱ्या राऊंडचा पहिला काम बनवायचा. आणि स्टिच मार्कर पुन्हा ठेवायचा आहे घालून. म्हणजे पुढचे 6 बनवायचे. पहिला बनवला पुढचे 5 काम बनवून घ्यायचे. प्रत्येक खांबावरती एक एक अशा पद्धतीने. तिसऱ्या राऊंडचे 6 काम बनवून झालेले. आता पुन्हा चौथा राऊंड स्टिच मार्क घालायचं आहे पहिल्या खांबासाठी. 3 round कम्प्लीट झाले. आता चौथा राऊंड सुद्धा प्रत्येक खांबावरती एक एक काम घालायचं आहे. पहिला खांब झाला आहे आपला स्टिच मार्करवाला. हा दुसरा आणि 6. 4 round कम्प्लीट झाले. आपलं शेवटचं राऊंड बनवायचं आपल्याला. आता हे 5वं. ते सुद्धा बनवताना स्टिच मार्कर टाकायचं आपल्याला पहिल्या खांबावरती. हा दोराईनं पायर झाला आहे तो आपण कट करून घेऊ शकतो.
तुम्हाला लांब किंवा अजून मोठा हवा असेल तर मोठा पण बनू शकता, पण म्हणजे साधारण आपल्या हाताच्या साईजला जसं दिसेल त्या हिशोबाने हे घ्यायचंय. हे बघा हे कंप्लीट झालेलं आहे. आता हे दोरा थोडासा लांब कट करायचा आहे आणि खेचून घ्यायचा आहे. स्टिच मार्क काढायचा आहे आपल्याला. हा दोरा खेचून घ्यायचा. खेचून घेतल्यावर जसं इकडचं टोक आपण बंद केलं आहे तसं इकडचं टोक बंद करायचं आहे. त्यासाठी हा जो दोरा आहे तो ह्या सहाही टाक्यातनं काढायचा आहे. फक्त आतल्या साईडने सुई घालून तो असा इझिली असा वरती खेचून घ्यायचा आहे. प्रत्येक टाक्यातनं हा दोरा आतल्या साईडने सुई घालून वरती काढून घ्यायचा आहे. आणि असं खेचायचं आहे जेणेकरून जसा इकडे भाग तयार झाला आहे निमवता तसा ह्या साईडला सुद्धा तयार होईल. एक्स्ट्रा वाला दोरा आहे तो सुई दुसऱ्याच्या साईडला घालून कट करून घ्यायचा आहे. थोडासा खेचून आतल्या साईडला हा जो एक्स्ट्रा दोरा आहे तो हा कट करायचा आपल्याला. आता आपल्याला हा असा दोऱ्यात विणायचा, दोऱ्यात घालायचा आहे. त्यासाठी येलो कलरचा डबल दोरा घेतलेला आहे. ही माझ्याकडे 4-ply वूल आहे त्यामुळे मी फक्त डबल घेतला आहे. आधी गोल्डन कलरचा मणी घालून घेते मी. गोल्डन कलर फेविकॉल लावून दोन्ही टोकं कडक केल्यामुळे दोन्ही एकत्र प्रॉपर इझिली मनी आतमध्ये जातो आपला बेड्स. त्यानंतर आपल्याला व्हाईट बेड घालायचे आहेत दोन्ही टोकातून एकत्र. आता मी घालणार आहे हे उलट्या साईडने घालायचं आहे आपल्याला. हे बघा बेड्स कॅप जी असते ती घालणार आहे. बेड्स कॅप घातलेली आहे आपण. आता आपल्याला हे घालायचं आहे. त्यासाठी मी सुई टाकते ह्याच्यामध्ये इझिली. हे बघा आतमध्ये सुई जाते आणि हा जो दोरा आहे तो दोरा आपल्याला ह्याच्यातून खेचून काढायचं आहे बाहेर. हा पहा हे प्रॉपरली असं हे करायचं. आता आपल्याला ही बेड्स कॅप जी आहे जी एक या बाजूला टाकली दुसरी उलटी करून या साईडला टाकायची. मी पहा अशा पद्धतीने हे खेचून घ्यायचं आहे. आणि आता हे दोन बेड्स एक पहिला व्हाईट अशा पद्धतीने
आता मधोमध घ्यायचे. इकडे जेवढा लांब हवा आहे तेवढा दोरा आपण ठेवायचा आहे. बाहेर असं मधोमध घ्यायचं आहे आणि इथे गाठ मारून टाकायचे, जेणेकरून हे बेड्स आणि ही जी मधली जी राखी आपण बनवली आहे ती राखी हलणार नाही, फिक्स राहील. त्या साईडला सुद्धा एक तशीच गाठ मारायची. एंडिंगला सुद्धा आपण दोन्ही साईडला सेम अंतर ठेवून गाठ मारून घ्यायचे. अशा पद्धतीने रेडी झालेली आहे आपली राखी. एक्स्ट्रावाला दोराने कट करून टाकलाय. रेडी झालेली आपली छान सुंदर अशी नाजूक अशी राखी. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.